सगळे म्हणाले हा मार्ग खूप अवघड आहे. सगळे म्हणाले आमच्या आयुष्यात हे अशक्य आहे. सगळे म्हणाले ही लढाई जिंकता येणार नाही. पण फक्त केसीआर यांना विश्वास होता आणि त्यांनी हे शक्य करून दाखवलं. आणि करून दाखवली कमाल. दशकांपर्यंत संयुक्त आंध्र प्रदेश राज्यामध्ये अधिकारहीन असूनही तेलंगणाची जनता कधी मागे राहिली नाही. त्यांनी आपली ओळख, समान अधिकार, स्रोत आणि संधीसाठीची लढाई सुरू ठेवली आणि अखेर एक शक्तिशाली लोक आंदोलन आणि जनतेच्या आपल्या केसीआर यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राष्ट्र समितीने तेलंगणा राज्य मिळवले. दोन जून 2014 के चंद्रशेखर राव यांनी नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कल्वकुंटला चंद्रशेखर राव आणि नेनु. यासोबतच त्यांनी तेलंगणाच्या लोकांसाठी एक नवी ओळख, एक नवी आशा आणि एक नवा सूर्योदय आणण्याचे आपले आश्वासन पूर्ण केले. नाउ तेलंगणा नीड्स टू बी रीइन्व्हेंटेड. तेलंगणा नीड्स टू बी रीओरिएंटेड. नवीन सरकारला वारसा म्हणून मिळाली तेलंगणाची गंभीर संकट, भयानक दुष्काळ, शेतकरी आणि हातमाग विणकरांच्या आत्महत्या, सिंचन किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता, लाखो लोकांचे पलायन, अंतहीन वीज जाणे, अनिश्चित उत्पन्न आणि खर्चाचे बजेट आणि आर्थिक स्थितीमध्ये मंदी. नवे राज्य आणि त्याचे तरुण सरकार या न संपणाऱ्या समस्यांनी घेरले जात होते. प्रत्येक प्रमुख क्षेत्रात सुधारणा आणि त्वरित कार्यवाहीची गरज होती. अशा बिकट परिस्थितीमध्ये केसीआर यांनी तेलंगणासाठी सुवर्णयुगाचं स्वप्न बघण्याची हिंमत केली. भारतातल्या सर्वश्रेष्ठ कार्य करणाऱ्या राज्यांमध्ये नंबर एक वर येण्यासाठी केसीआर यांनी दूरदृष्टी आणि गतिमान नेतृत्वासह पुढे जाणाऱ्या राज्याला सर्वात अग्रणी करण्यासाठीचा एक प्रकाश दाखवला. आणि पहिल्या दिवसापासूनच भारतातल्या सर्वात तरुण राज्याने भारतातल्या सर्वात क्रांतिकारी सफलतेची कहाणी होण्यासाठी पूर्ण ताकदीसह सर्व कठीण मार्गांवर एक साथ आपली पावले उचलली. तेलंगणा राज्याने 450 अधिक कल्याणकारी योजना सुरू केल्या, ज्यामध्ये कोणाकडेही दुर्लक्ष झालेले नाही. आसरा ही एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये सिनियर सिटीजन्सना, एकट्या महिलांना आणि इतर दुर्बल समूहांना 2016 रुपये आणि विकलांग व्यक्तींना 3016 रुपये दिले जातात. आसरा योजना त्यांना आर्थिक संकटापासून वाचवून आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी मदत करते. तेलंगणा भारतातले एकमेव राज्य आहे ज्यामध्ये 2 बेडरूम हाउसिंग स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये बहुमजली इमारती बांधल्या गेल्या, ज्यामध्ये 2 खोल्यांची घरं गरीब आणि गरजूंमध्ये 100% अनुदानावर विभागण्यात आली. आतापर्यंत अंदाजे 20,000 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार झालेली 2 बेडरूमची 3 लाखांहून अधिक घरं मंजूर करण्यात आलेली आहेत. तेलंगणा सरकारने राज्यातल्या दलितांच्या समस्या सोडवण्यासाठी दलित बंधू योजनेची एक दिमाखदार सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये प्रत्येक दलित कुटुंबाला 1 रकमी 10 लाख रुपये विना परतफेड मदत केली जाते. आणि ज्या क्षेत्रात सरकार लायसन्स जारी करते, आरक्षण देते, त्यामुळे त्यांना आर्थिक सुरक्षितता आणि चांगल्या भविष्याची आशा वाटते. आर्थिक लाभांशिवाय सरकारने कोणत्याही आपत्तीच्या स्थितीमध्ये लाभार्थींना मदत करण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून एक कोष सुद्धा बनवला आहे. SC ST उद्योजकांचा विकास आणि क्षमता निर्मितीकडे खास लक्ष देण्याबरोबरच
तेलंगणा सरकार ने टी प्राइड योजना सुरू केली, ज्यामध्ये दलित उद्योजकांच्या वेगवान विकासासाठी विविध प्रोत्साहन प्रदान केली जातात। बाल विवाह थांबवण्यासाठी आणि वधू कुटुंबाचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कल्याण लक्ष्मी आणि शादी मुबारक योजनेची घोषणा केली आहे, जी भारतातली अशा प्रकारची पहिली योजना आहे। या योजनेत कुटुंबांना आपल्या मुलींच्या लग्नासाठी 1,116 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत या योजनेने 11 लाखांहून अधिक कुटुंबांना कर्जापासून वाचवलं आहे। तेलंगणाच्या सर्व क्षेत्रांमध्ये बिडी बनवण्यासारख्या छोट्या उद्योगांचे कारागीर आणि दैनिक मजुरांसहित संघर्षरत समूहांच्या उत्थानासाठी पहिल्या वहिल्या कल्याणकारी योजना सुरू केल्या गेल्या आहेत। मेंढी पालन करणाऱ्या लोकांसाठी मेंढी वितरण अभियानासारख्या प्रोत्साहनाने लोकांची मनं जिंकली आहेत। सिरिसिला सारख्या ठिकाणांच्या विणकरांना संकटातून सोडवलं गेलं आहे। पूर्ण तेलंगणामधून मोठ्या प्रमाणावर उत्थानाच्या कहाण्या समोर येत आहेत। एका अशा नेत्याच्या नेतृत्वामध्ये जो जसे बोलतो तसे करूनही दाखवतो। पिण्याच्या पाण्याच्या क्षेत्रात एक क्रांती, मिशन भगीरथ हा महत्त्वाचा कार्यक्रम युद्ध पातळीवर सुरू केला गेला आहे, ज्याने तेलंगणातल्या प्रत्येक घरात नळ उपलब्ध होऊ शकेल आणि प्रत्येक व्यक्तीला मिळेल स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी। हे विविध आकारातल्या पाईपलाईन्सचे एक विशाल नेटवर्क आहे, जे 2,00,000 किलोमीटरहून जास्त पसरलेलं आहे, जी 5 वेळा पूर्ण जगाला वेढू शकते। 43,000 कोटी रुपयांहून जास्त खर्च असलेले मिशन भगीरथ पूर्ण राज्यात दररोज 3,000 मिलियन लिटर सुरक्षित पेयजलाचा पुरवठा करते। देशात पहिल्यांदा तेलंगणा एकमेव असे राज्य आहे, ज्याने आपल्या नागरिकांच्या प्रत्येक घरात पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून दिले आहे। मिशन भगीरथने राज्यात 0% फ्लोराईड सुरक्षित पेयजल मिळवून भारतात इतिहास घडवण्याचे काम केले आहे। तेलंगणा आता केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन सोबतच देशाच्या 11 राज्य सरकारांसाठी एक रोल मॉडेल आहे। मी अभिनंदन करेन तेलंगणा सरकारचे यासाठी की आज इथे एकही घर असं नाही आहे जिथे एखाद्या गरीबाईच्या लेकीला पिण्याचं पाणी आणण्यासाठी बाहेर जावं लागेल। जेव्हा तेलंगणाच्या पहिल्या सरकारने कार्यभार हाती घेतला तेव्हा राज्य गंभीर वीज कपातीशी लढत होते। नवनिर्मित राज्यात वीज पुरवठा कमी क्षमता, अनियमित आणि विषम प्रमाणात होता। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही केली। विविध क्षमतेचे 100 सबस्टेशन युद्ध पातळीवर तयार केले गेले आणि राज्य डिस्कॉमला अधिकार दिले गेले। या उपायांनी राज्याला विद्युतमय केले। राज्य निर्मितीच्या 200 दिवसांच्या आत KCR यांनी 24 तास वीज पुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले। तेलंगणामध्ये आज कुठेही वीज जात नाही आणि तेलंगणा एकमेव भारतीय राज्य आहे, जे सर्व क्षेत्रांमध्ये 24 तास दररोज उच्च गुणवत्तेच्या विजेचा पुरवठा करते। 2014 मध्ये सुरू झालेली वीज क्षमता 7,600 मेगावॅटने वाढून फक्त 7 वर्षांमध्ये म्हणजे 2021 मध्ये 17,305 मेगावॅट झाली आहे आणि 2023 पर्यंत तेलंगणा आपली एकूण वीज क्षमता 25,000 मेगावॅटच्या प्रभावशाली लक्ष्यापर्यंत पोहोचवेल। KCR यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामध्ये अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट पूर्ण होण्याबरोबर हे साध्य केलं जाईल। इतक्या कमी वेळात 18,000 मेगावॅट विजेची वाढ, भारतीय विद्युत क्षेत्राच्या इतिहासात इतकी मोठी उपलब्धता याआधी कधीच झाली नव्हती। आज प्रति व्यक्ती विजेच्या वापराच्या बाबतीत तेलंगणा देशात सर्वात पुढे आहे। हा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम वाढीचा एक विश्वसनीय संकेत आहे।
KCR यांच्या नेतृत्वाखालील सरकार अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रातही पूर्ण ताकदीनिशी गतिमान आहे. तेलंगणा आपल्या सोलर पॉवर क्षमताही वेगाने वाढवत आहे. याची सोलर पॉवरची स्थापित क्षमता फक्त 6 वर्षात 50 पट वाढली आहे. 2014 मध्ये फक्त 70 मेगावॅट वरून ती 2021 मध्ये 4478 मेगावॅट पर्यंत पोहोचलेली आहे. आजचे तेलंगणा पूर्ण देशासाठी भविष्यातल्या विद्युत विकासाचे एक महत्वपूर्ण उदाहरण आहे. राज्याच्या निर्मिती आधी याच्या सिंचन क्षेत्राची स्थिती दयनीय होती. 2014 मध्ये तेलंगणा राज्य निर्मितीनंतर सरकारने सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी साहसी पावलं उचलली. 7 वर्षात सिंचन क्षेत्रात 1,28,000 कोटी रुपयांच्या मोठ्या खर्चाची वाढ केली गेली आहे. हे सगळं कसं झालं? मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आधीपासून सुरू असलेल्या योजना वेगाने पूर्ण करण्याबरोबरच त्या आधुनिक करण्याच्या धोरणासाठी चर्चासत्र आयोजित केले. अशा प्रकारे सर्व योजनांमध्ये जसा नवीन उत्साह आला. सरकारने सिंचन क्षेत्राला जास्तीत जास्त वाढवण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारला. राज्याच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन सिंचन योजनांची पुनर्रचना आणि पुन्हा अभियांत्रिकीकरणासाठी अनेक साहसी योजना निर्माण केल्या. पलामुरू रंगारेड्डी आणि सीतारामा उपसा सिंचन प्रकल्प, देवदुला उपसा सिंचन योजना आणि कालेश्वरम उपसा सिंचन योजना. कालेश्वरम मल्टी स्टेज लिफ्ट इरिगेशन स्कीम हा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. गोदावरीचे पाणी 90 मीटर वरून 618 मीटर उंचीपर्यंत नेण्यासाठी एका नव्या रूपात निर्माण केलेली विशाल योजना, ज्यामुळे तेलंगणाच्या कोरड्या भूमीपर्यंत पाणी पोहोचवण्याचे अवघड काम केले जाते. एकेकाळी अशक्य वाटणारी कालेश्वरम मल्टी स्टेज लिफ्ट सिंचन योजना तेलंगणा सरकारद्वारे प्राप्त केला गेलेला एक अद्वितीय प्रयत्न आहे, ज्या अंतर्गत गोदावरी नदीवर 3 बॅरेजेस सोबत 20 मेगा व्हॉल्यूम वॉटर लिफ्ट, 22 पंप हाऊस, 20 तलाव, बोगदे पाईपलाईन आणि कालव्यांचे जवळपास 2,000 किलोमीटर लांब असे एक नेटवर्क सगळं फक्त 36 महिन्यांच्या रेकॉर्ड वेळेत पूर्ण केलं गेलं. दिस प्रोजेक्ट इज गोइंग टू कॅटर 45 लाख एकर्स अँड इट विल बी गिव्हिंग वॉटर फॉर 2 क्रॉप्स. That means 90 lakh acres will be producing gold out of the land. या बरोबरच सरकारने मिशन काकतीय ही सुरू केले. 11व्या शतकातील काकतीय राजवंशापासून 21व्या शतकात लघु सिंचन तलाव आणि जलस्रोत पुनर्संचयित करण्यासाठी नवीन उपाय आणले. कामाविना पडून असलेल्या 46,531 सद्य टाक्या स्वच्छ केल्या आणि 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली. मिशन काकतीयला तेलंगणाच्या भूमिगत जलस्तर वाढवण्यासाठी नवनिर्मित केले गेले, ज्याने राज्याच्या प्रत्येक कृषीयोग्य भूमीपर्यंत पाणी पोहोचेल, जनावरांची देखभाल होईल आणि याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तेलंगणा सरकारच्या अविश्वसनीय योगदानामुळे सिंचन क्षेत्रात 2014 ते 2021 पर्यंत 119% वाढ झाली आहे. तेलंगणामध्ये पाणी वाढल्याने मत्स्यपालन उद्योगाला चालना मिळाली, ज्याने आज तेलंगणा भारतात अंतर्देशीय मत्स्यपालनात पहिल्या स्थानावर आहे. तेलंगणामध्ये कृषी बदल येण्याचं कारण आहे नव्या सुधारणा, ज्या फक्त शेतकऱ्यांचे त्रास कमी करण्यासाठीच नाही तर त्यांना मजबूत करण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत, ज्याने ते आपलं भाग्य स्वतः बदलू शकतील. हे सगळं होऊ शकलंय कारण या सरकारमध्ये आश्वासन पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे. ज्यात विचारमंथन आणि योजनांमध्ये सर्व लोकांना भागीदार म्हणून सामील करणं आणि कृषी सुधारणांच्या विस्तृत योजना लागू करणं होतं, जे देशात
आधी कधीच घडलं नव्हतं. आज तेलंगणामध्ये शेतकरी मंच योजनेमध्ये 5,000 एकर क्षेत्रात प्रत्येक शेताला एका समूहामध्ये संरक्षित केलं गेलं आहे, जो एका कृषी विस्तार अधिकाऱ्यांतर्गत ठेवला गेला आहे. एकूण 2,601 समूहांसोबत हा भारतासाठी एक नवा सिद्धांत आहे. किसान मंच शेतकरी आणि कृषी विस्तार अधिकाऱ्यांमध्ये एक पूल आहे. हा शेतकऱ्यांच्या आर्थिक, शेती आणि पशुपालन संबंधित समस्यांसाठीचे चांगले उपाय त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. शेतकरी विमा योजना कोणत्याही दुःखद आणि आकस्मिक प्रसंगासाठी 100% प्रीमियम देणारी विमा योजना आहे. शेतकरी बंधू योजना, ज्यामध्ये रबी आणि खरीप पिकांसाठी प्रत्येक वर्षी 100% निवेश इनपुट सबसिडीच्या अंतर्गत प्रति एकर 10,000 रुपये विना परतावा आर्थिक मदत दिली जाते. तेलंगणाची किसान बंधू योजना भारत सरकारच्या पीएम शेतकरी योजनेसाठी एक रोल मॉडेल आहे. मागील 7 वर्षांमध्ये सरकारने या सुधारणा लागू करण्यासाठी 50,448 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांच्यामुळेच तेलंगणाचा शेतकरी आता आधुनिक युगामध्ये प्रवेश करतो आहे. आज शेतकरी नवीन आणि वैज्ञानिक कृषी पद्धती जसे सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, पीक परिवर्तन, ग्रीन हाऊस आणि पॉली हाऊस इत्यादींचा आपल्या प्रयोगामध्ये समावेश करत आहेत. ते नव्या प्रकारची पिकं घेत आहेत आणि आपल्या शेतांचं यांत्रिकीकरण करत आहेत आणि सर्वांच्या प्रभावाने बदल होत आहेत. शेतीसाठी 24 तास मोफत उच्च गुणवत्तेची वीज भारतात पहिल्यांदाच ही इतकी मोठी उपलब्धी आहे. कोणत्याही टॅक्स शिवाय शेतीसाठी पाणी. कापूस उत्पादनात तेलंगणा पहिल्या क्रमांकावर आहे. 35 लाखांहून जास्त शेतकऱ्यांचे 22,000 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज माफ केले गेले आहे. 2018 मध्ये तेलंगणामध्ये पहिल्यांदा कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. कृषी क्षेत्राच्या उत्पादनात 8 पट वाढ पाहिली गेली. 15व्या वित्त आयोगाने भू अभिलेखांच्या डिजिटायझेशन मध्ये तेलंगणा राज्याला 2र्या स्थानासह सन्मानित केले. भारतात पहिल्यांदा तेलंगणाने बियाण्यांचे ऑनलाईन मानांकन सुरू केले. आज तेलंगणाचे शेतकरी धान्य उत्पादनात 1 होण्यासाठी पंजाबशी स्पर्धा करत आहेत. यापैकी काहीही KCR यांच्या नेतृत्वाशिवाय शक्यच झालं नसतं, जे आपल्या लोकांच्या कल्याणासाठी 24 तास कार्यरत आहेत. तेलंगणाने ज्या प्रमुख क्षेत्रात काम केले आहे त्यातलं एक आहे आरोग्य सेवा. कंटी वेलुगू जगातले सर्वात मोठे डोळे तपासणी शिबिर, जे डोळ्यांची मोफत तपासणी पासून ते मोफत चष्मे आणि सर्जरी, डोळ्यांची देखभाल आणि गंभीर नेत्ररोगांना अटकाव याबद्दल जागरूकता निर्माण करत 2018 पासून आजवर अंदाजे 3.5 कोटीहून जास्त लोकसंख्येपर्यंत पोहोचवले आहे. नवे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसह प्रत्येक भागातही व्यापक बदल होत आहेत. वस्ती दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्राचं एक नेटवर्क आहे, जे शहरातल्या प्रत्येक वस्तीमध्ये गरिबांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. 350 वस्ती दवाखाने मोफत सल्ला, औषधे आणि विविध टेस्ट सेवा देत असतात. सामान्य जनतेपर्यंत कुशलता आणि जलद आरोग्य सेवा पोहोचवण्याचे श्रेय अशाच प्रकारच्या आरोग्य सेवांना जाते आणि सगळ्यात जास्त फायदा तेलंगणाच्या महिलांना झाला आहे. आईची कूस कार्यक्रम, ज्यात एकूण 300 ॲम्ब्युलन्सेस गर्भवती मातांना मोफत सेवा देतात. ॲम्ब्युलन्स त्यांना घरून घेऊन जाते, दवाखान्यात मोफत परीक्षण आणि तपासणी केली जाते आणि त्यांना घरी आणून सोडले जाते. निरोगी लक्ष्मी योजना गरोदर स्त्री आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसोबत लहान बाळांचीही देखभाल करते, त्यांना कुपोषणापासून वाचवते आणि त्यांच्या संपूर्ण पोषणाच्या गरजा पूर्ण करते. हा कार्यक्रम नियमित आणि संतुलित आहार उपलब्ध करून देतो. हा 19 लाखाहून जास्त स्तनपान देणाऱ्या महिला
5 लाखाहून अधिक लहान बाळ आणि 25 लाखाहून जास्त गरोदर महिलांपर्यंत पोहोचला आहे. आणि हे सगळं इथेच थांबत नाही. गर्भवती मातांना एका बाळाच्या जन्मासाठी 12,000 रुपये आणि मुलींसाठी 13,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. केसीआर किटच्या सहकार्याने जन्मानंतरही कुटुंबाची काळजी घेतली जाते. सर्व गर्भवती मातांच्या आरोग्य आणि पोषणासंबंधी आवश्यक 16 वस्तूंचा विशेष भेट संच. हा किट नव्या माता पित्यांसाठी खूप लाभदायक आहे, विशेषतः ज्यांच्याकडे स्वतः सामान खरेदी करण्याची सोय नाही. या योजनांमुळे आज तेलंगणामध्ये एकूण संस्थेमध्ये 98% प्रसूती आणि 100% लसीकरण बाळ, मुलं आणि गर्भवती स्त्रियांमध्ये होत आहे. आणि राज्यामध्ये मातृ मृत्यू दर आणि शिशु मृत्यू दराचे प्रमाणही कमी होत चालले आहे. जेव्हा सार्वजनिक आरोग्य सेवा सर्वांना समान रीतीने मिळते, तेव्हा ती पूर्ण समाजासाठी जगण्याची गुणवत्ता वाढवते. तेलंगणा एका राष्ट्रीय नेतृत्वासह आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल याची खात्री करत आहे. प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. शिक्षण प्रणालीच्या निम्न स्तरांमध्ये केलेल्या सुधारणांद्वारे जनतेला दिलेले हे आश्वासन पूर्ण केले जाते. जेव्हा 2014 मध्ये तेलंगणा राज्य झाले, तेव्हा इथे फक्त 300 निवासी शाळा होत्या. 2021 पर्यंत जवळपास 1,000 निवासी शिक्षण संस्थांची स्थापना केली गेली. तिप्पट वाढ इतर कोणत्याच राज्याने हे इतक्या कमी वेळात साध्य केलेलं नाही. 7,200 कोटी रुपयांहून जास्तीच्या निर्धारित बजेटसह आपले गाव आपली शाळा एक क्रांतिकारी योजना आहे. यामुळे तेलंगणाच्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या 26,000 हून जास्त शाळा डिजिटल केल्या जातील आणि आंतरराष्ट्रीय मानांकावर आणल्यामुळे जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल. आज निवासी शैक्षणिक प्रणालीमध्ये अवसीय विद्या तेलंगणा देशात अव्वल आहे. 6,000 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक एकूण बजेटसह प्रत्येक विद्यार्थ्यावर वार्षिक 1,25,000 रुपये खर्च करत 5 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. राज्य परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला 20 लाख रुपयांची शिष्यवृत्तीही देऊ करते. सरकारी शाळांना मानक स्तरावर नेऊन आता विद्यार्थी महागड्या खाजगी शाळांशी स्पर्धा करू शकतात आणि त्यांच्या पुढेही जाऊ शकतात. तेलंगणाच्या शाळांमध्ये शाळामध्येच सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. दर्जेदार शिक्षणामुळे तेलंगणाची प्रतिभावान तरुण पिढी आकाशाला गवसणी घालत आहे. पण संधीशिवाय प्रतिभा विकसित होत नाही. हेच कारण आहे की तेलंगणा व्यापार उद्योगात वेगाने विकास करत आहे. व्यवसाय करण्याची सुलभता एक छोटीशी गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे. तेलंगणामध्ये हे वाक्य घोषणेपेक्षा बरंच काही आहे. कारण हे गुंतवणूक आणतं आणि उद्योजकतेची भावना जागृत करतं. तेलंगणा राज्याची इंडस्ट्रियल पॉलिसी TSI पास, TSV पास आणि धरणी पोर्टल या योजनांना जास्त मजबूत बनवते. कमी तपासण्या आणि अधिक सुविधा यासाठी बनवलेली TSI पास ही एक वेगवान प्रक्रिया आहे, ज्यातून 15 दिवसात परवानग्या दिल्या जातात. आज तेलंगणामध्ये हेवा करण्याजोगे 20,000 उद्योग आहेत, ज्यांना तेलंगणा राज्य औद्योगिक धोरणाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. कम टू तेलंगणा, इन्व्हेस्ट इन तेलंगणा, लेट अस ग्रो टुगेदर. फक्त 7 वर्षांमध्ये तेलंगणाच्या या उद्योगांमध्ये 2,32,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. यात काहीच आश्चर्य नाही की मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या, खास करून IT कंपन्या, तेलंगणा आणि हैदराबादकडे वळत आहेत.
स्टार्टअप साठी हैदराबादला जोरदार पसंती दिली जाती है। आज इथे 6,600 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत, त्यातील काही $1 बिलियन मूल्यांकन किंवा युनिकॉर्न स्टेटसच्या जवळ आहेत। 14% वाढीसह 2021-22 मध्ये आयटीची निर्यात 1.5 लाख कोटींपेक्षा जास्त आहे, पण तेलंगणा सरकारचं लक्ष बरंच मोठं आहे। पुढील 3 वर्षांमध्ये 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष आहे। हैदराबादची जिनोम व्हॅली जगाची वैक्सीन राजधानी आहे। जागतिक लसींचे 33% उत्पादन जिनोम व्हॅलीतच होतं आणि लवकरच संशोधन आणि विकासासाठी जगातील सर्वात मोठा फार्मा उद्योग हैदराबादमध्ये येतोय। यातून 9.7 बिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक आकर्षित करणं आणि जवळपास 5,60,000 लोकांना रोजगार अपेक्षित आहे। ही प्रगती फक्त मोठ्या शहरातच नाही तर तेलंगणाच्या गावागावात होतीये। भारतातील इतर कोणत्याही राज्याहून वेगळ्या ग्रामीण विकासासाठी तेलंगणाच्या नेतृत्वाचे कौतुक केले पाहिजे, जे गावांच्या मूलभूत व्यवस्थेच्या विकासाकडे लक्ष देते। तेलंगणामध्ये 12,769 ग्रामपंचायती आहेत आणि प्रत्येक ग्रामपंचायत एक उदाहरण आहे। पल्ले प्रगती ग्रामीण भागातील जीवन सुधारण्यासाठी पल्ले प्रकृती वनम। प्रत्येक गावात एक नैसर्गिक उद्यान आहे ज्यामध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। पल्ले दवाखाना प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। पक्की घरं आणि गल्लोगल्ली प्रकाशाची योग्य सोय आहे। हिरवळ वाढवण्यासाठी प्रत्येक गावात रोपवाटिका आहे। प्रत्येक गावात गावाच्या विकास कार्यांसोबत कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर आहे। सर्व दैनंदिन गरजांसाठी एक बाजार। प्रत्येक गावात अत्याधुनिक स्मशान भूमी आणि अंत्यसंस्कार सेवा आहे। वैकुंठ धाम। फक्त 7 वर्षात पहिल्यांदाच भारताच्या एखाद्या राज्यातील गावांनी सर्व सुविधा एकत्रच मिळवल्या आहेत। तेलंगणातील हरिताहारम भारतातील सर्वात मोठी वृक्षारोपण आणि पुनर्वनीकरण मोहीम, जो जगात फक्त ब्राझील आणि चीन नंतर 3rd स्थानी आहे। या पूर्ण राज्यात 24% ते 33% हिरवाई वाढवण्यासाठी मोठी योजना आहे। यातून राज्यभरात 242 कोटी रोपं लावली आहेत। 21व्या शतकात हरित क्रांती आणण्यासाठी ग्रामीण पातळीवर नर्सरी बनवून या उपक्रमात राज्यातील लोकांना सहभागी करून घेतलं जात आहे। सामान्य माणसाच्या सहभागाचा उपयोग करून हरिताहारमने एक मजबूत संदेश दिला आहे की सरकार हवामान बदलांशी लढण्यासाठी कायमच पुढे आहे। हैदराबाद सारख्या शहरात फक्त संधी मिळत नाही तर चांगलं जीवन जगण्याचं स्वातंत्र्यही मिळतं। तेलंगणाने रस्ते आणि पुलांसाठी 7,000 कोटी रुपये खर्चून शहराच्या विकासाला गती दिली आहे। याचा म्युनिसिपल कॉर्पोरेशन बजेटचा 10% भाग हरित बजेट म्हणून राखीव आहे। आज तेलंगणा अभिमानाने दावा करू शकतो की आमच्या जवळ कायदा आणि सुव्यवस्थेची अत्याधुनिक चौकट आहे। शी टीम्स खास करून स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क, आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञानाची पोलीस यंत्रणा, हायटेक उपकरणांनी सज्ज पोलीस गाड्या, देशात पहिल्यांदाच प्रदेशातील पोलीस ठाण्याला मासिक पोलीस ठाणे देखभाल फंड आणि जोखीम भत्त्याच्या स्वरूपात वाहतूक पोलिसांना 30% जास्त वेतन, हायटेक वर्ल्ड क्लास पोलीस कमांड कंट्रोल सेंटर। राज्य सरकारने तेलंगणाच्या भव्य सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संस्कृती आणि सर्व धर्मांचे उत्सव साजरे करण्यातून सामाजिक व्यवस्था मजबूत केली आहे।
राज्याच्या मुख्य सणांपैकी एक बथुकम्मा फुलांचा उत्सव आहे, जो तेलंगणाच्या स्त्रिया जगभरात मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. यादाद्री तेलंगणामध्ये श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर जगातील एका अनोख्या आध्यात्मिक केंद्राच्या रूपात नवनिर्मित केले आहे. गुलाबी रंगाने इथल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केलाय. फक्त 7 वर्षात तेलंगणातील बदल बाकी भारतासाठी प्रेरणा ठरलाय. 7 वर्षात भारतातील सर्वात तरुण राज्याने सिद्ध केलंय की प्रभावी शासनच प्रगतीचा एकमेव मार्ग आहे. चांगल्या योजना आणि लोकांना अनुकूल प्रशासन यांच्या मिलाफातून हा विजय शक्य झालाय. तेलंगणाचं दरडोई उत्पन्न दुप्पटीपेक्षा जास्त वाढलंय. 2014-15 मध्ये 1.24 लाख रुपयांपासून ते 2021-22 मध्ये 2.78 लाख पर्यंत वाढलंय. तेलंगणाचं सकल देशांतर्गत उत्पादन 128% वाढलं आहे. 2014-15 मध्ये 5.6 लाख कोटी ते 2021-22 मध्ये 11.55 लाख कोटींपर्यंत वाढलं आहे. आज राजकीय वर्तुळात सर्व बाजूंनी तेलंगणाच्या या कामाचं कौतुक होतंय. भारत सरकारच्या नीती आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने तेलंगणाला एक उच्च आर्थिक प्रदर्शक म्हणून घोषित केलंय. तेलंगणा संयुक्त राष्ट्र सतत विकास उद्दिष्टांची कामगिरी करणारे भारताचे आघाडीचे राज्य आहे. भारतातील टॉप 10 संसद आदर्श ग्रामीण योजनेमध्ये तेलंगणातील 7 गावांना पुरस्कार देण्यात आला आणि 19 गावांना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारे राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला आहे. फक्त 7 वर्षांमध्ये तेलंगणाने स्वतःला देश आणि जगासमोर विकासाचे एक मॉडेल म्हणून सिद्ध केलं आहे. राष्ट्रीय मंचावर आघाडीची कामगिरी करण्यामध्ये भारतातील सर्वात वंचित राज्यांपैकी एक तेलंगणाची प्रगती आश्चर्यचकित करणारी आहे. हा संपूर्ण भारतासाठी एक आदर्श आहे. ज्या विकासाचं आपण स्वप्न बघतोय तो आता दूर नाही. आमच्यात हिम्मत आहे स्वप्न बघण्याची आणि आम्ही एक साथ होऊन या स्वप्नांना साकार करू.